आमचे मित्र लवकुमार मुळे, विजय नाईक, प्राध्यापक कुमार इंगळे, अनिल पंत ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं, ते आमचे सन्मित्र प्राध्यापक तुकाराम संदके सर, त्यांची सर्व टीम आणि आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, राजे रामराव महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा खरोखर मला अभिमान आहे. राष्ट्रीय पातळीपर्यंत ज्या महाविद्यालयाने झेप घेतली, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेतली आणि अशा या महाविद्यालयाचा आपला श्रमसंस्कार शिबिर जे आहे, हे आम्ही कॉलेजला असल्यापासून आमच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. कवी संमेलन अत्यंत छान झालेलं आहे आणि तरुण पिढीला जे मार्गदर्शन व्हायला पाहिजे असं मार्गदर्शन झालेलं आहे. खूप चांगलं मनोरंजन झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा एवढं चांगलं जेवण घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती काहीतरी वेगळं खाणं म्हणजे निश्चितच बरं वाटणार नाही. तरीसुद्धा आपल्याला एक दोन गोष्टी प्राधान्यानं मला सांगायच्या आहे की आता अनेक प्रेमाचे विषय निघाले आणि त्याच्यामध्ये खूप चांगला विषय मांडला तो श्रीयोगनं, की त्यांनी ते संपूर्ण प्रेम फिरवून आपल्या आईबापाच्या पर्यंत आणलं, की प्रेम हे प्रेम असतं आणि ते काय फक्त मुलामुलीचं, तरुण तरुणीचं याचं लपडं वगैरे असं नाही आहे, ते अनेक अगदी ह्या झाडाच्या पानाकडे जरी बारकाईने बघितलं तर परमेश्वराने त्याला अत्यंत प्रेमानं बनवलेलं आहे. आपण जो श्वास घेतो आपला कोरोनाच्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की हा श्वास सुद्धा बनवताना परमेश्वरानं अत्यंत जाणीवपूर्वक बनवलेला आहे. तो नाही मिळाला तर काही क्षणात काही सेकंदात आपण नष्ट होऊ शकतो. की आज इंटरनेट आलं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, व्हॉट्सअप आलं, आता आपण म्हटलं जातं की आपण एकमेकापासून वेगळे झालो, वेगळे नाही आहे. जगातल्या एखाद्या कोपऱ्यातल्या अमेरिकेतला माणूस आपल्याशी इथं संपर्क साधतो, याचा अर्थ आपण कनेक्टेड आहे, ऑलरेडी वी आर कनेक्टेड इच अदर, म्हणून कुठेतरी हे हवेतून हे कनेक्शन होतं. आणि हे सर्व जे कनेक्शन आहे, प्रेमाचं कनेक्शन आहे, जो सूर्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत तळपतो हे सुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे. जेव्हा सूर्याची एनर्जी या पृथ्वीवर यायचं थांबेल, तात्काळ सगळे थांबतील. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेम आहे, वात्सल्य आहे आणि प्रेम हे वेगळ्या पद्धतीनं बघण्यापेक्षा त्याच्याकडे वात्सल्य म्हणून पाहावं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपण सर्वजण पंढरपूरच्या अत्यंत जवळ आहे, आता काही जण मंडळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आहे, सरांचं पण आहे, पण हे उदाहरण प्रत्येकाने ध्यानात ठेवावं, प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थीने ध्यानात ठेवावं, की एक पुंडलिक नावाचा भक्त आई वडिलाची सेवा करत होता आणि पुंडलिकाची आई वडिलावर एवढं निश्चिम प्रेम, एवढी सेवा आई वडिलांची, एवढी भक्ती पाहून असं सांगितलं जातं की पांडुरंग आला आणि पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका तुझ्या भेटीसाठी मी आलेलो आहे आणि तू थोडं बाहेर ये. त्यावेळी पुंडलिकानं सांगितलं की पांडुरंगा, आई वडील हेच माझे पांडुरंग आहे, हेच माझं दैवत आहे, हेच माझं मंदिर आहे आणि आता मी त्यांची सेवा करतोय, मला थोडा वेळ नाही तुझ्याकडे पाहायला. आणि त्याने एक वीट फेकली आणि सांगितलं की ह्या विटेवर तोपर्यंत उभा राहा. म्हणून म्हटलं की युगे 28 विटेवरी उभा. आणि तो पांडुरंग त्या पुंडलिकाचं प्रेम बघून, आई वडिलाची भक्ती बघून त्या ठिकाणी विटेवरती उभा आहे.